डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे प्राध्यापक तिरपुडे सर जे दरवर्षी एन एस एसच्या विद्यार्थ्यां विद्यार्थ्यांना घेऊन इथे सुरक्षा आणि सुव्यवस्था पुरवण्याचं काम करत असतात दरवर्षी त्यांचं हे योगदान अप्रतिम योगदान असतं सर आज सदुसष्टावा धम्मचक्र प्रवर्तन दिन आहे सदुसष्ट वर्षामध्ये बरेच परिवर्तन झालेले आहे धम्म क्रांतीनंतर तुम्ही या परिवर्तनाकडे वर्तमान स्थितीत कसं पाहता एकोणीसशे छप्पनला डॉक्टर आंबेडकरांनी जी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि लाखो लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली तो एक अति ऐतिहासिक क्षण होता जगाने ते सगळं पाहिलेलं होतं परंत जसं जसं बदलत गेलं तसं तसं परिस्थितीही बदलत गेली परंतु आत्ता जर आपण दहा पंधरा वर्षाचा कालखंड पाहिला तर कुठेतरी त्यावेळेची जी असमानता होती ती प्रखरतेनं दिसायला लागली आहे दिसत नाही पण ते कुठेतरी आहे हे कुठेतरी थांबायला पाहिजे डॉक्टर आंबेडकरांनी एकोणीसशे छप्पनला जी दीक्षा दिली त्याचा फायदा होण्याऐवजी म्हणजे जे लोक आपले आहेत आपल्या लोकांनी त्याच्यासाठी संघर्ष करायला पाहिजे ज्या माणसानं स्वतःच्या कुटुंबाकडे मुलाकडे लक्ष न देता गोरगरीब दलितांसाठी आंबेडकरवादी जनतेसाठी आपले आयुष्य वेचले मग आम्ही नोकरीला लागलो आम्ही स्वतःच्या पायावर उभे झालो मग आम्ही का करू शकत नाही आम्ही घरामध्ये का बसलो आहोत जर समाजावर अन्याय होत असेल तर अन्यायाला वाचा फोडण्यासाठी प्रत्येक माणसानं आज घराबाहेर पडण्याची गरज आहे आणि प्रत्येक माणसानं घराबाहेर पडलं पाहिजे कारण शेवटी ज्या माणसानं आपल्यासाठी इतकं केलं न स्वतःचं कुटुंब उद्ध्वस्त केलं मग आपण तर त्याच्यापुढे काहीच नाही आपण शून्य आहोत मग आपण थोडं तरी करायला पाहिजे यासाठी मी असं जनतेला आव्हान करतो सर, एक महत्त्वाचा एक प्रश्न तुम्ही जे म्हटला आहे की जनतेने बाहेर पडायला पाहिजे जनता आता सोशल मीडियाचं माध्यम आले लोक सोशल मीडियावरच सोशल मीडियावर चळवळ चालवू इच्छितात पण हे खरं शक्य आहे का सोबतच माझा दुसरा एक प्रश्न आहे की तुम्ही म्हणताय की लोकांनी बाहेर यायला पाहिजे आज लोक बाहेर येतात म्हणजे दिन पाहून बाहेर येतात पण मात्र इथून गेल्यानंतर मात्र जयसी परिस्थिती असते याला अनुषंगून माझा एक प्रश्न आहे महत्त्वाचा प्रश्न आहे की खरंच सोशल मीडियावर चळवळ चालू शकते निश्चितच नाही चालू शकत कारण सोशल मीडियावर जी चळवळ चालते मला वाटते म्हणून मी एखादी पोस्ट टाकतो परंतु राजकीय पक्ष आहेत किंवा इतर पक्ष असतील आपण नाव घेत नाही पण यांचं जे आय टी सेल असते त्या आय टी सेल्समधून अशा काही गोष्टी चालतात की समाजातील लोकांना असं वाटतं की नाही बा हे आपल्यावर असं होतेच आहे पण प्रत्यक्ष होते की नाही होत हे कोणालाच माहीत नसते म्हणून सोशल मीडियावर जास्त विश्वास न ठेवता आपण जर आपल्या कॉन्टॅक्टमधून जर असतील वर्तमानपत्र असतील किंवा प्रिंट मीडिया असेल याच्याकडे प्रिंट मीडियावर तर विश्वास आहे परंतु इलेक्ट्रॉनिक्स मीडियावर पाहिजे तितका जर काही लिमिटेड चॅनल जर सोडले तर त्याच्यावर अजूनही विश्वास आहे मी सांगतो ना मी इलेक्ट्रॉनिक्स माध्यमाच्या ज्या न्यूज आहेत बातम्या आहेत त्या मी कधीही बघत नाही म्हणजे सर एकंदरीत तुम्ही जे म्हणताय की जर तुम्हाला सत्य जाणून घ्यायचं असेल तर किमान बाहेर तुम्हाला यायला पाहिजे निश्चितच सत्य समजायचं असेल बाहेर या समाजामध्ये फिरा समाजाचे अनेक समस्या आहेत आज चौदा ऑक्टोबर आहे अनेक लोक दिसतात आपल्याला बाबासाहेबाला वंदन करतात चौदा ऑक्टोबरनंतर पुढे काय तुमचं ते कुठे जाते तु तेव्हा तुम्ही इतक्या जनसंख्येनं पुढे काय येत नाही एक अनेक ठिकाणी अन्याय होतात एखाद्या मुलीवर होत असेल दलितानं दलितच सोडा माणसानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निवड दलितांसाठी काम केलं नाही तर संपूर्ण भारतीय लोकांसाठी काम केलं अन्याय मग तो कुठल्याही जातीच्या लोकांवर हो कुठल्याही धर्माच्या लोकांवर पण प्रत्येक माणसानं बाहेर आलं पाहिजे आणि त्या अन्यायाला प्रतिकार करण्यासाठी आंदोलनं उभी केली पाहिजे तो तेव्हा खऱ्या अर्थानं आपण बाबासाहेबाला वंदन करू शकतो बाबासाहेबांनी जे काही आंदोलनं केली ते रस्त्यावर उतरून केले आहे एक मोठा संघर्ष म्हणजे धम्मक्रांती जो एकोणीसशे छप्पनला केली ती साधीसुधी धम्मक्रांती नाही आहे त्याच्यासाठी बाबासाहेब रस्त्यावर आले बाबासाहेब आंबेडकरांसारखा बॅरिस्टर व्यक्ती जर रस्त्यावर आला नसता तर कदाचित आपली ही परिस्थिती नसती जी आपण उपभोगत आहोत जी ज्या सोयी सुविधा उपभोगत आहोत कदाचित आम्ही देखील इथे नसतो कदाचित हा दीक्षाभूमीचा स्तूप देखील इथे नसता म्हणूनच म्हणूनच ह्या गोष्टीकडे विशेष लक्ष देणं आवश्यक आहे म्हणूनच संघटित होणं आवश्यक आहे शिक्षित तर आपण झालो संघटित होऊन संघर्ष करणं देखील आवश्यक आहे सर आणखी या दिनाबद्दल तुम्ही काय सांगाल मी हे सांगेल की एकोणीसशे छप्पननंतर जो समाज शिकला मोठा झाला लेखक झाला या लेखकांनी फक्त पुस्तकापुरतं स्वतःला मर्यादित केलेलं आहे म्हणजे मी पुस्तक लिहिणे म्हणजे बाबासाहेबाची चळवळ चालवण्यामुळे नव्हे बाबासाहेबांनी पुस्तक लिहिले अनेक ग्रंथ लिहिले पण त्या ग्रंथासोबत बाबासाहेबांनी चळवळीमध्ये भाग घेतला चौदार तळ्याचा सत्याग्रह असेल काळाराम मंदिराचा सत्याग्रह असेल अशा सत्याग्रहामध्ये त्यांनी भाग घेतला पण आपले जे लोकं आहेत पुस्तकं लिहितात मी इतके पुस्तकं लिहिले मी तितके लिहिले पण समाजाला त्याचं योगदान काय त्या समाजाला जर तुम्हाला योगदान ठीक आहे ग्रंथ लिहिले पाहिजे लोक वाचतील त्याच्यातून काहीतरी शिकतील परंतु जोपर्यंत तुम्ही पुढे येणार नाही तोपर्यंत हा समाजही तुमच्या मागे येणार नाही कारण हा समाज तुमच्याकडे एका वेगळ्या दृष्टीनं पाहतो की समाजातील हे चांगले माणसं आहेत नामा नामांकित लोक आहेत लेखक आहेत या लेखकाच्या पाठीमागे लोक येतात पण तुम्ही जेव्हा रस्त्यावर उतराल तुम्ही जेव्हा आंदोलनामध्ये पुढे याल तर निश्चितपणे हे सर्वसामान्य माणसं तुमच्या मागे आल्याशिवाय राहणार नाही निव्वळ पुस्तकं लिहित बसू नका पुस्तकामध्ये चळवळ बंद करू नका तर रस्त्यावर येऊन आपली चळवळ उभी करा पुस्तकात जर तुम्ही चळवळ लिहिलं तर इतिहास बनवून राहील आणि बाबासाहेबांनी अनेक ग्रंथ लिहिले आणि त्यांचे ग्रंथ वाचून आपल्या प्रेरणा ऊर्जा घेऊ शकतो निश्चितच पुस्तकं लिहिणे हे आवश्यक आहे कारण पुढच्या पिढीला ऐतिहासिक दस्तऐवज देणे देखील तितकंच आवश्यकता आहे पण पुस्तकात चळवळ बंद होता कामा नाही ती चळवळ ही रस्त्यावरच उतरली पाहिजे आणि याकरिता प्रत्येक व्यक्तीने घराच्या बाहेर पडून एकमेकांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजे तेव्हाच खरी बाबासाहेबांना आदरांजली ठरेल तेव्हाच या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचं औचित्य साध्य होईल आणि तेव्हाच आपण डॉक्टर बाबासाहेब प्रती कृतज्ञता व्यक्त करू तुम्ही पाहता एन बुद्धा